विविध समारंभांना कार्यक्रमांना आपण अनेक लोकांना बोलवत असतो. आपल्याकडे निमंत्रण देण्याची पद्धत आहेच. घरातल्या लोकांना आपण बोलवतोच, पण त्यांना निमंत्रण पत्रिकासुद्धा देतो. निमंत्रण पत्रिका ही विविध कार्यक्रमांसाठी तयार केली जाते. तुमच्या घरच्यांनी इतरांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या असतील किंवा इतरांकडून तुमच्याकडे निमंत्रण पत्रिका आल्या असतील. कोणकोणत्या कार्यक्रमाच्या किंवा कोणकोणत्या निमंत्रण पत्रिका तुम्ही पाहिल्यात ते मला सांगा बरं. माझ्या दादाच्या मुंजीची निमंत्रण पत्रिका पाहिली होती. हा, माझ्या पहिल्या वाढदिवसाची निमंत्रण पत्रिका केली होती. हो बर. आम्ही जेव्हा नवीन घरी गेलो होतो तेव्हा वास्तुशांतीसाठी निमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या. अरे वा. आमच्याकडे लग्नासाठी खूप निमंत्रण पत्रिका आल्या आहेत. बरोबर आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, नामकरण सोहळा, उद्घाटन समारंभ, बक्षीस समारंभ, एखाद्या व्यक्तीचा सत्कार समारंभ किंवा वास्तुशांत अशा अनेक कार्यक्रमांना आपण निमंत्रण पत्रिका तयार करतो आणि या निमंत्रणाचा आदर ठेवून अनेक लोक या समारंभांना उपस्थित राहतात. आता मला एक सांगा, निमंत्रण पत्रिकेतून काय काय माहिती आपल्याला मिळते? निमंत्रण कोणत्या कार्यक्रमाचं आहे ते कळतं. कार्यक्रम कधी आहे ते कळते, म्हणजे तारीख, वार, वेळ ही माहिती कळते. कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आहे ते कळतं. काही पत्रिकांमध्ये त्या जागेवर पोहोचण्याचा नकाशाही दिलेला असतो. निमंत्रण कोणी पाठवले आहे ते कळतं. बरोबर. कार्यक्रम कुठे आहे म्हणजे त्याचं स्थळ कुठे आहे हे समजतं. आता काही निमंत्रण पत्रिकांच्या मागे नकाशा दाखवलेला असतो, त्यामुळे त्या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रवास करायला लागत नाही किंवा खूप फिरावं लागत नाही, त्याचा त्रास होत नाही. हे निमंत्रण कोणी दिलंय हेही आपल्याला समजतं. काही निमंत्रणांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाबी सांगितल्या जातात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहता येईल. निमंत्रण पत्रिका, कोणता कार्यक्रम, दिनांक, वार, वेळ, स्थळ, खास आकर्षण, निमंत्रकांची नावं. आता बघा, काही जाहीर निमंत्रणसुद्धा असतात. उदाहरणार्थ शाळेतलं स्नेहसंमेलन किंवा स्पर्धा, कौतुक समारंभ, उद्घाटन सोहळा, सभा इत्यादी. म्हणजे जाहीर निमंत्रण म्हणजे तो कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असतो. गावातल्या प्रत्येकाला या कार्यक्रमाला बोलवलेलं असतं. आता असंच एक जाहीर निमंत्रण आपण वाचूया आणि समजून घेऊया, ठीक आहे? जाहीर निमंत्रण, पासलीमधील सर्व लोकांसाठी. दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पासली येथे बालदिन या उपक्रमाअंतर्गत जीवन व्यवहार उपक्रमाचे आयोजन केले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेटकार्ड, तक्ते, मातीकाम, चित्रे आणि शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे केंद्रप्रमुख श्री मोरे आणि कलाकुसरीच्या उत्कृष्ट वस्तू बनवणाऱ्या श्रीमती गंगाबाई कांबळे उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती. रविवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2021, ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पासली. प्रदर्शनाची वेळ 10 ते 6, प्रात्यक्षिक 11:30 ते 1. खास आकर्षण, स्नेहसंमेलनातील नाच व बक्षिसांची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे. आपले सर्व विद्यार्थी इयत्ता चौथी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पासली. आता आपण ही निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचली. आता आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. मला सांग, हे निमंत्रण कोणी दिलंय? जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी हे निमंत्रण दिले आहे. बरोबर. शाळेत कशाचं प्रदर्शन भरवणार आहेत? शाळेत इयत्ता पहिली ते चौथी या मुलांनी बनवलेल्या विविध गोष्टींचे प्रदर्शन भरवणार आहेत. या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असं का म्हटलंय सांग बरं? कारण प्रदर्शन पासलीतील सर्व लोकांसाठी खुलं असणार आहे. बर, तू मला सांग, प्रदर्शनाबरोबर लोकांना कोणती छायाचित्र पाहायला मिळणार आहेत? प्रदर्शनाबरोबरच लोकांना स्नेहसंमेलनातील नाच आणि बक्षीस यांचे वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र पाहायला मिळणार आहेत. बरोबर. आता मला एक सांगा, तुम्हाला जर शाळेत असं प्रदर्शन भरवायचं असेल तर तुम्ही कोणतं खास आकर्षण ठेवाल? विचार करा आणि मग सांगा, ठीक आहे?
तर आता अशा प्रकारे आपण निमंत्रण पत्रिका समजून घेतली. या निमंत्रण पत्रिकेमध्ये बालदिनाचा उल्लेख केला आहे आणि त्याच दिवशी प्रदर्शनही ठेवलं आहे. बालदिनाचं काय महत्त्व आहे याचा विचार करा, तुम्ही नक्कीच करू शकाल. आता मी तुम्हाला उद्घाटनाची एक निमंत्रण पत्रिका दाखवणार आहे. आता हे निमंत्रण डिजिटल क्लासरूम उद्घाटनाचं आहे, हो की नाही? चला तर मग निमंत्रण पत्रिका वाचूया आणि मनामध्ये निमंत्रण पत्रिकेवर प्रश्न तयार करूया. चालेल, पाहूया, जमते का बघूया. सस्नेह निमंत्रण. नमस्कार, आपणा सर्वांना निमंत्रित करताना आनंद होतो की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आमच्या शाळेत डिजिटल क्लासरूम बनवण्यात आलेले आहेत. डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा दिनांक 11 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता, स्थळ आदर्श विद्यामंदिर सभागृह सुरवाडी. प्रमुख पाहुणे माननीय श्री आर जे घोडके, माजी मुख्याध्यापक आदर्श विद्यामंदिर. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अ रा कोंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरवाडी. प्रमुख उपस्थिती माननीय सौ श्रेया डाळिंबे, सरपंच सुरवाडी. माननीय श्री विकास भिडे, ग्रामसेवक सुरवाडी. आपले विनीत माननीय श्री संदीप शिंदे, मुख्याध्यापक आदर्श विद्यामंदिर सुरवाडी. आता अशा प्रकारे आपण निमंत्रण पत्रिका तयार करू शकतो. आता त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे निमंत्रण पत्रिकेतील दिनांक, वेळ आणि स्थळ यांचा स्वतंत्र आणि स्पष्ट उल्लेख केला गेला पाहिजे. निमंत्रण पत्रिकेच्या शेवटी आपला किंवा आपली कृपाभिलाषी, आपला किंवा आपली नम्र असे अभिवादनपर शब्द वापरून निमंत्रकांची नावं असली पाहिजेत. मुलांनो, आता अनेक ठिकाणी डिजिटल निमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात. कामाच्या गडबडीत एकमेकांकडे जायला वेळ नसेल तर व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, मेल या अशा इंटरनेट साधनांच्या माध्यमातून सुद्धा निमंत्रण पाठवलं जातं. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्याला सांगितलेल्या स्थळी व्यवस्थित पोचता येईल, त्याला अडथळे येऊ नयेत म्हणून गुगल मॅपसुद्धा दिला जातो. असं हे तंत्रज्ञान आता निमंत्रण पत्रिकेत सुद्धा यश मिळवत आहे. जर कोणताही कार्यक्रम ठरला तर निमंत्रण पत्रिका आम्ही दोघं बनवणार. वा, शाबास. आता वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिकांचे नमुने आपण पाहिले, पण आपली निमंत्रण पत्रिका वेगळी, नाविन्यपूर्ण, आकर्षक कशी करता येईल याचा आपण आता विचार करूया. निमंत्रण पत्रिकेचा आकार, त्यातले रंग, त्यात वापरलेली चित्र किंवा मजकुराची भाषा यामध्ये काही करता येईल का? हां, आता मी तुम्हाला काही नमुने दाखवतो. नाविन्यपूर्ण निमंत्रण पत्रिका आहेत, यातनं तुम्हालाही काही कल्पना सुचतील. ठीक आहे, हे बघ, ही स्नेहसंमेलनाची आहे. किंवा हां, हे बघ, ही लग्नाची पत्रिका आहे. अशा वेगवेगळ्या पत्रिका आहेत, या निमंत्रण पत्रिकांमधून तुम्हाला कल्पना सुचतील. आपण काय शिकलो? निमंत्रण पत्रिकेचं सखोल वाचन करावं. निमंत्रण पत्रिका कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी तयार केली जाते हे समजलं. निमंत्रण पत्रिकेमध्ये दिनांक, वेळ, स्थळ यांचा स्वतंत्र उल्लेख असावा. निमंत्रकाचं नाव असावं. निमंत्रण थोडक्यात पण वाचता क्षणी समजेल असं असावं. स्वाध्याय. घरातील वेगवेगळ्या समारंभांच्या निमंत्रण पत्रिका गोळा करून एका वहीत चिकटवा. विविध समारंभांच्या निमंत्रण पत्रिकेत काय साम्य आहे याचं निरीक्षण करा. उदाहरणार्थ दिनांक. निमंत्रण पत्रिका लिहिण्याची पद्धत समजून घ्या. निमंत्रण पत्रिकेत कोणता वेगळेपणा आढळला, नाविन्य आढळले तर त्याची नोंद करा. अशा वेगळ्या निमंत्रण पत्रिकांचा संग्रह करा.